नमस्कार. बरंच भावनिक बोललं गेलं, बरेच सेंटिमेंट निर्माण झाले, बरीच गतजीवनाची उजळणी झाली. आणि आता माझ्या जबाबदारी काय आहे की ज्याने सगळं केलं तो कोण हे तुम्हाला सांगायचं. खरं म्हटलं तरी ते 90% लोकांना तर माहितच आहे, पण तरी एक मित्र म्हणून मी त्यांची ओळख करून द्यायचा प्रयत्न करतो. ही थोडीशी खेळकर आहे, थोडीशी खोडकर सुद्धा आहे. खोडसट पण माझ्या स्वभावातच नाहीये, हा सुद्धा एक प्रॉब्लेम आहे. ओके, मी सुरुवात करतो. माननीय व्यासपीठ, सर्व मान्यवर सभागृहात एका विशिष्ट उत्सवासाठी म्हणून आपण एकत्रित आलेले सगळे स्त्री पुरुष, फाउंड्रीचे शिलेदार, मी फाउंड्रीचे शिलेदार म्हणतोय, फाउंड्री मन, ऑल फाउंड्री मन, गोडबोले साहेबांनी म्हटलं ऑल फाउंड्री मन, एम आणि देशपांडे परिवाराचे सगळे हितचिंतक, मुलांनो आणि मुलींनो, आपण काय करतो मुलामुलीं धरत नाही, त्यांना धरलं पाहिजे, मुलांनो आणि मुलींनो, सर्वांना नमस्कार, सर्वांचे स्वागत. सुरुवातीला एक कास्टिंगची व्हिडिओ दाखवली गेली. कास्टिंग ही टेक्नॉलॉजी आहे, ही सुद्धा संस्कारक्षम आहे. म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीवर काहीतरी क्रिया करत असतो. म्हणजे आज एम देशपांडे जे इथे उभे आहेत आणि आपल्या समोर त्यांच्या आई वडिलांचा फोटो आहे, तर ह्या मुशीतून ते निर्माण झाले, या दोघांनी त्यांच्या संस्कार केले आणि आज हे कास्टिंग जे आहे हे साऊंड कास्टिंग म्हणून आपल्यासमोर उभं आहे. तर मी हो म्हणजे तर मी आई वडिलांना नमस्कार करतो. शेवटी कसं असतं, पुण्यही असते, कर्तृत्व आपलं असतं, परंतु आशीर्वाद आई वडिलांचे असतात. तर अशा एका व्यक्तीची ओळख करून देतो मी. माझ्या मित्राने म्हणजेच अरविंद मधुकर देशपांडेने त्याची स्वतःची आपणास ओळख करून देण्याची जबाबदारी एका दुसऱ्या अरविंदवर सोपवली आहे. मी अरविंद देशमुख,